खात्यावर पुन्हा जमा होणार आहेत साडेसात हजार रुपये पहा महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या दोन महिन्यापासून या योजनेची राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना एक वरदानच ठरली आहे कारण त्यामुळे त्यांचा आर्थिक मदत मिळत आहे या चॅनलवर आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया याचा लाभ कसा घेऊया हे समजून घेऊया या योजनेची पार्श्वभूमी आणि उद्देश महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने हे आयोजन सु... योजना केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सबलीकरण देणे हा आहे समाजातील महिलांना अवलंबी बनवणे आणि त्याची आर्थिक गरज भागवण्यास मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे योजनेचे स्वरूप या योजनेअंतर्गत पात्र महिलेला दरमहा महिना पंधराशे रुपये अनुदान देण्यात येत आहे तर पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्याचे काही महिलांना पैसे मिळाले आहेत तर काही महिलांना मिळालेले नाही तर या योजनेतील लाभार्थींची निवड या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी काही निष्कर्ष आहेत तर महाराष्ट्रातील रहिवासी असणे ठराविक वयोगटात आणि उत्पन्न मर्यादित असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्याचे आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो सरकारने याकरिता करिता एक विशेष पोर्टल तयार केलेले आहे या पोर्टल वर जाऊन महिलांना आपले अर्ज सादर महिला आपले अर्ज सादर करू शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि सतरा ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढलेली आहे या कालावधीमध्ये सर्व पात्र महिलांनी अर्ज अर्ज करण्याची संधी आहे आधार बँक लिंकचे महत्व या योजनेचा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड या आणि बँक खाते यांची लिंक अनेक महिलांना या योजनेचा लाभ न मिळाल्या मिळण्याचे मुख्य कारण त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसणे म्हणून योजनेचा लाभ घेण्याआधी प्रत्येक महिलेने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का की नाही याची खात्री करणे अत्यंत महत्वाचे आहे आधार बँक बँक लिंक कसे तपासावे आपण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी ना एक सोपी प्रक्रिया आहे त्यासाठी युनिक यु यू आय डी अधिकृत वेबसाईट चा वापर करावा लागतो या वेबसाईटवर वर जाऊन काही सोप्या पायऱ्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणते बँक खात्याशी लिंक आहे याची माहिती मिळते या, या प्रक्रियेद्वारे तुम्ही सहज तपासू शकता की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक, लिंक, लिंक आहे जर तुमचे आधार कार्ड कोणत्याही बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही ते त्वरित लिंक करावे आधार बँक लिंकचे कागद फायदे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी हे आवश्यक असेल तरी इतर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे उपयुक्त ठरते शिवाय बँकेतील व्यवहार हा सुरक्षित आहे सोयीस्कर होतो योजनेचे प्रभाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे या योजनेमुळे त्यांना नियमित आहे अनेक महिला या पैशांचा वापर त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी करत आहेत त्यामुळे त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढले आहे आणि त्यांना समाजात अधिक सन्मानाने जगता येत आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने आहेत अनेक महिलांना अजूनही या योजनेबद्दल पुरेशी माहिती आहे ग्रामीण भागात इंटरनेटची उपलब्धता आणि डिजिटल सुरक्षा यांचा अभाव नसण्याने अनेकांना ऑनलाईन अर्ज भरणे कठीण जाते याशिवाय आधार बँक लिंकच्या प्रक्रिया येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे काही या योजनेचा लाभ काहींना या योजनेचा लाभ मिळत मिळण्यास विलंब होत आहे मुख्यमंत्री माजी बहीण योजनेची व्याप्ती वाढण्याचे प्रयत्न सुरू आहेत सरकार या योजनेच्या माध्यमातून अधिक अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत भविष्यात या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे शिवाय या योजनेसोबत महिलांच्या कौशल्या विकसन कौशल्य विकासण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी इतर उपक्रम राबवले जाण्याची शक्यता आहे थँक्यू धन्यवाद